नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, राज्यासह देशात कोरोना बाधितांची संख्या ही कमी होत असताना जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाहीये। जिल्ह्यात आज 452 रुग्णांची नोंद झाली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 89, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 109 आणि अँटीजेन चाचणीत 254 रुग्ण बाधित आढळले आहेत। तर पारनेरमध्ये 93 रुग्ण बाधित आढळले आहेत, तर संगमनेरमध्ये 71, श्रीगोंदामध्ये 37, पाथर्डीमध्ये 33, राहतामध्ये 29, कर्जतमध्ये 26, शेवगावमध्ये 26, अकोलेमध्ये 22, राहुरीमध्ये 19, नगर ग्रामीणमध्ये 17, नेवासामध्ये 17, जामखेडमध्ये 15, कोपरगावमध्ये 14, तर इतर जिल्ह्यामध्ये 13, श्रीरामपूरमध्ये 10 आणि मणपामध्ये 9 रुग्ण बाधित आढळले आहे। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय। कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात येत असेल तरी आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या, प्रशासनाच्या नियमांचं पालन करा।